नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिंदे एसबी तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर लातूर आपल्या व्हिडिओ व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आपण यापूर्वी इयत्ता 6वी वर्गातील कोण या पाठावरती ज्या तासिका झालेल्या आहेत, गेल्या तासिकेमध्ये आपण दिलेला कोण कसा दुभागायचा याची कृती स्पष्टपणे या ठिकाणी केलेली होती। कोण दुभागणे या कृतीचा उपयोग करून दिलेला कोण कसा दुभागायचा हे मी आपल्याला कंपास मोजपट्टी सर्व साहित्य वापरून सांगितलेलं आहे। आता आपल्या या तासिकेमध्ये आपण जो भाग बघणार आहोत तो भाग आहे दिलेल्या कोणाच्या मापाएवढे माप असणारा कोण कंपास व पट्टीच्या सहाय्याने काढणे। आता हे करण्यासाठी आपल्याकडे पुन्हा कंपास, पेन्सिल, मोजपट्टी, कोणमापक हे साहित्य सर्व आपल्याजवळ असलं पाहिजे। सर्वांनी साहित्य काढून ठेवा आपल्याजवळ, आपली वही, पेन्सिल, पट्टी सर्व काही आपल्या समोर असलं पाहिजे। आता बघा मित्र हो, दिलेल्या कोणाच्या मापाएवढे माप असणारा कोण कसा काढायचा, सर नेमकं काय सांगलेलं हे आपल्याला पहिलं कळालं पाहिजे। मी स्पष्ट करतो या ठिकाणी आपल्याला, पहिल्यांदा आपल्याला एक कोण दिलेला आहे, आपल्याला एक कोण दिलेला आहे ज्याची प्रत्यक्ष कृती मी आपल्याला इथं समोर दाखवतो। एक एक तुम्ही स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। आपल्याला या ठिकाणी हा कोण दिलेला आहे, तर हा कोण कोणता आहे हे आपण पहिल्या सुरुवातीला पाहूया सगळ्यात। नसता एक काम करूया आपण, मी या ठिकाणी आपल्याला उदाहरण पण देतो। उदाहरण खालील कोण एबीसी एवढा कोण पीक्यूआर रचना करून काढा। हे उदाहरण मी आपल्या समोर ठेवलेलं आहे। तर हे उदाहरण सांगत असताना सर्वात प्रथम मी जे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे हे प्रथमतः समजलं पाहिजे, हे आपल्याला कळालं पाहिजे। म्हणून मी आपल्याला स्टेप बाय स्टेप कृती आणि त्याची माहिती या ठिकाणी देत आहे। पट्टीच्या सहाय्यानं मी या ठिकाणी एक समोर आपल्याला कोण काढत आहे, तर बघा मी आपल्या समोर या ठिकाणी हा कोण काढलेला आहे आणि मी याला नाव दिलेलं आहे ए बी सी। विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी समोर आकृती दिलेली आहे ही कोणाची आकृती आपल्याला माहिती आहे, हा लघु कोण आहे हे आपल्या लक्षात येते। आता या कोणाचं माप किती आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही। बर, या कोणाचं माप किती आहे मला माहिती आहे का? मलाही माहिती नाही। हा लघु कोण आहे हे आकृती पाहिल्यानंतर आपल्याला दिसतंय, परंतु याचं माप आपल्याला दोघांनाही माहित नाही, कारण मी माप न घेता हा कोण काढलेला आहे। आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला जे करायचं आहे तो विषय असा आहे, एवढाच दुसरा कोण पी क्यू आर काढायचा आपल्याला। तुम्ही म्हणाल मग सर आता ह्याचं माप तुम्हालाही माहित नाही आम्हालाही माहित नाही, एवढाच दुसरा कोण कसा काढायचा? आता एवढाच माप तर घेतलेले नाही आणि घ्यायचंही नाही, कसा काढायचा तेच आपल्याला या तासिकेमध्ये शिकायचंय, समजून घ्यायचंय। अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, सर्वांनी अगदी बारकाईनं लक्ष देऊन या मुद्द्याचा अभ्यास करायचा। आता बघा, सर्वात पहिल्यांदा काय कृती करायची, मी कृती वगैरे लिहून देतो किंवा नंतर आपल्याला पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन ती कृती मी घेण्यासाठी सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा या कोण पी क्यू आर ची क्यू आर ही बाजू काढून घ्यायची। बघा
या ठिकाणी मी कोण पी क्यू आर सी, क्यू आर ही बाजू काढलेली आहे आपल्या समोर, जसं बीसी बाजू आहे तशी क्यू आर बाजू निघाली। आता काय करायचं? तर आता आपल्याला वापर करायचा तो म्हणजे आपल्या कंपासचा। आपल्या कंपास मध्ये कंपास पेन्सिल व्यवस्थित लावलेली असावी, एक सोयीस्कर अंतर घ्यायचं या कंपास मध्ये आपल्या, अशा पद्धतीने आपल्याला थोडस सोपं जावं आपल्या वहीमध्ये आकृती काढायला, अशा पद्धतीचं हे अंतर घ्यायचं। आता हे अंतर घेतल्यानंतर पहिली कृती जी आपल्याला करायची आहे ती कृती करायची आहे आपल्याला कोणीय बीसी वर, या बीला केंद्रबिंदू मानायचा आणि कोण एबीसीच्या ज्या दोन भुजा आहेत, एक भुजा आहे बीसी आणि बी बी ए, या दोन्ही भुजावरती अशा पद्धतीनं मी या ठिकाणी कोन केलेले आहे, अशा पद्धतीनं आपण कंस काढून घ्यायचे आहे कंस। तुम्ही म्हणाल आता कोण इथं काढायचे? सर इथं खुणा करायला लागलेले आहे, ह्याच कृतीचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे। कसा वापर करायचा बघा, जसं आपण बीला केंद्रबिंदू मानलो आणि बी ए आणि बी सी या दोन भुजाला छेदणारा कंस काढला, त्याला आपण अनुक्रमे छेदन बिंदूला नाव दिले डी आणि ई। सेम हीच कृती आपल्याला कोण पी क्यू आर च्या संदर्भात करायची आहे। हे आपण कंपास मध्ये घेतलेला अंतर असंच कायम ठेवायचं आहे आणि कोण क्यू ला केंद्रबिंदू मानायचा आहे आपल्याला। बघा इथे क्यू वर मी कंपासचं टोक ठेवलेलं आहे आणि याला केंद्रबिंदू मानल्यानंतर अशा पद्धतीनं या क्यू आर बाजूला छेदणारा असाच एक मोठा कंस काढून घ्यायचा आहे। जसा आपण कोण एबीसी वर काढला तसाच कंस या ठिकाणी कोण पी क्यू आर साठी आपल्याला वापरायचा आहे आणि तो अशा पद्धतीने मी या ठिकाणी काढलेला आहे। कंपासचा वापर करून आपण कंस काढला। इथून जेवढा अंतर आहे तेवढंच क्यू पासूनचं हे अंतर आहे। आता पुढची कृती काय करायची? तर पुढची कृती करायची याच कंपास मध्ये, आता मी ह्याला इथं नाव दिलो छेदनबिंदूला टी नाव दिलेलं आहे। आता ई ह्या बिंदूवरून डी हा बिंदू किती आहे तेवढा अंतर कंपास मध्ये घ्यायचं आहे। ई ला केंद्रबिंदू मानायचं आणि डी पर्यंतच अंतर मोजायचं। अशा पद्धतीनं ई ला केंद्रबिंदू मानलं आणि डी पर्यंतच अंतर मी कंपास मध्ये घेतलेलं आहे। हेच अंतर आता काय करायचं, टीला केंद्रबिंदू मानायचा। टीला हा टीला केंद्रबिंदू मानला आणि या कंसाला छेदणारा हा दुसरा कंस या ठिकाणी मी काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने या कंसाला छेदणारा हा दुसरा कंस मी काढला। आता याला या ठिकाणी नाव देत असताना मी नाव दिलेलं आहे यस, या छेदनबिंदूला नाव दिलेलं आहे यस। आता क्यू वरून कोण पी क्यू आर ची जी दुसरी भुजा काढायची आहे, यस या छेदनबिंदूतून जाणारी क्यू पासून सुरू होणारी दुसरी भुजा या ठिकाणी आपण काढून घ्यायची आहे। सगळेच बघा स्टेप बाय स्टेप सर्वांनी सोबत कृती करायची आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने। आता मी काय केलेलं आहे, यस या छेदनबिंदू मधून जाणारी कोण पी क्यू आर ची दुसरी भुजा काढलेली आहे आणि याला नाव दिलेलं आहे पी। आता बघा मित्रांनो, कोण ए बी सी आणि कोण पी क्यू आर, आपल्या समोर दोन कोण आहेत, दोन्ही कोणाचं माप आपण मोजलेलं नाही, बरोबर आहे? या दोन्ही कोणाचं माप आपण मोजलेलं नाही, परंतु ही जी कृती मी तुम्हाला सांगितलेली आहे पुन्हा एकदा सांगतो, दिलेल्या कोणा एवढा दुसरा जर कोण काढायचा असेल सर्वात प्रथम काय करायचं बघा, त्याची एक भुजा काढून घ्यायची, त्यानंतर कंपास मध्ये सोयीस्कर अंतर घेऊन पहिल्या
शिरोबिंदू पासून त्याच्या दोन्ही भुजाला छेदणारे कंस काढून घ्यायचे, तेच अंतर कायम ठेवायचं आणि या क्यूला केंद्रबिंदू मानायचा आणि असा कंस या भुजेला छेदणारा आणि एका बाजूला जाणारा असा कंस काढून घ्यायचा. यानंतर ह्या छेदन बिंदू मध्ये ह्या दोन छेदन बिंदू मधला अंतर कंपास मध्ये घ्यायचं, इथल्या छेदन बिंदूला केंद्रबिंदू मानायचा, ह्याच्यावर कंपासचं टोक ठेवायचं आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढून घ्यायचा, त्या छेदन बिंदूला नाव द्यायचं, त्याच्यातून जाणारी दुसऱ्या भुजा काढून घ्यायची. आता आपल्या हातामध्ये सर्वांच्या कोनमापक आहे, आपण सुद्धा आपल्या वहीमध्ये अगदी व्यवस्थितपणे या कोनमापकाचा उपयोग करून घेऊ शकतो, अगदी व्यवस्थितपणे आपण याचा वापर करू शकतो. आणि कोण एबीसी मोजून घ्यायचा आहे, कोनमापकाचा शिरोबिंदू कोण कोणाच्या शिरोबिंदूवर ठेवायचा, खालची भुजा समांतर ठेवायची आणि हा कोण मोजायचा. बघा कोण एबीसी या ठिकाणी येत आहे 10, 20, 30 जवळपास 35 अंशाचा हा कोण आहे. किती अंशाचा कोण निघालेला आहे आपल्याला, 35 अंश मापाचा हा कोण निघालेला आहे. ज्यावेळेस हा कोण 35 अंश मापाचा आपल्या समोर येतो त्याच वेळेस आपल्याला पुढचा कोण मोजायला सुद्धा या ठिकाणी सोपं जाणार आहे. आणि आपला जो दुसरा कोण आहे तो दुसरा कोण आपण या ठिकाणी मोजणार आहोत. याच कोनमापकाचा वापर करून आपल्याला हा कोण मोजायचा आहे. बघा हेच कोण मापक मी क्यू वर ठेवलेला आहे शिरोबिंदूवर, आणि सेम खालच्या रेषेशी 0° समांतर धरलेला आहे. बघा 10, 20, 30 आणि 5, 35 म्हणजे दोन्ही कोण करेक्ट 35 अंश मापाचे कोण आपल्या समोर या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता याची कृती मी तर तुम्हाला तोंडी सांगितलेली आहे, यासाठी आपण आपल्या पाठ्यपुस्तकाचा आधार घ्यायचा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 10 यावरती ही जी पूर्ण कृती दिलेली आहे ती कृती आपण आपल्या लिखाणामध्ये घ्यायची आहे. बघा मित्रांनो, अगदी सोप्या भाषेमध्ये दिलेल्या कोणाच्या मापाएवढे माप असणारा दुसरा कोण, कंपास आणि मोजबट्टीचा वापर कसा करायचा आणि आलंय का नाही हे कोण मापकाच्या सहाय्याने पुन्हा पडताळून बघायचं, अगदी सहज सोप्या पद्धतीने मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हा आपल्या या चॅप्टर मधला शेवटचा भाग होता. आता मी आपल्याला याच्यावरचा गृहपाठ या ठिकाणी देत आहे. प्रश्न खालील मापाचे कोण आपल्या वहीत काढा. नंबर 1 70 अंश मापाचा कोण आपण अशी डायरेक्ट रचना करायची. नंबर 2 90 अंश मापाचा कोण काढायचा. नंबर 3 40 अंश मापाचा कोण काढायचा. नंबर 4 55 अंश मापाचा कोण काढायचे. आता हा आपला गृहपाठ आहे. 1, 2, 3, 4 हे 4 कोण काढायचे आपल्याला गृहपाठामध्ये. आणि ह्याला संलग्न म्हणून मी दुसरा प्रश्न देत आहे. प्रश्न आहे वरील कोण कंपासचा वापर करून दुभागा. बघा हे कोण काढायचे हा पहिला प्रश्न झाला, आणि या कोणाला मागच्या तासिकेमध्ये जे मी शिकवलेलं आहे कोण दुभागायचा कसा, ती कृती वापरून ते कोण दुभागायचे आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने आकृत्या काढून आपण ते सर्व कोण दुभागा आणि मला या व्हिडिओच्या नंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अभ्यासामध्ये द्या. आता सेमीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अतिशय सोपं आहे. ह्याची जी कृती आहे ऍक्टिव्हिटीज पूर्ण बुक्स मध्ये पेज नंबर 10 वरती दिलेल्या आहेत, त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. याच प्रमाणे ऍक्टिव्हिटी करायची आहे कृती. आणि हा प्रश्न जो दिलेला आहे, यू ड्रॉ द अँगल्स ऑफ दिस मेजर्स अँड डिवाइड इन इक्वल टू पार्ट्स ऑफ दॅट अँगल. सो क्वेश्चन्स आर गिवन इन आवर बुक्स इन एक्सरसाइज, सो यूज दॅट एक्सरसाइज अँड डू दिस ऍक्टिव्हिटीज अँड सॉल्व द एक्झाम्पल्स. Draw the figures and draw their angle bisectors. Okay?
तर मित्रहो आपण या पाठामध्ये काय काय पाहिले मी थोडक्यात।